तुतारी हे चिन्ह शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मिळालं आहे आणि यामुळे पक्षाचा आणि महाविकास आघाडीचा आत्मविश्वास वाढलेला दिसतोय. वाजवा तुतारी, गाडा गद्दारी अशी घोषणा देत रायगडावर उद्या शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे. विरोधकांनी तुतारी वाजणार का अशी शंकाच उपस्थित केलेली आहे. बघूया. एक तुतारीवाला घ्या आणि फिरू आता आपल्या बरोबर सगळीकडे. खरंच सांगते, लोकांना कळू तर द्या आपलं चिन्ह काय, रोज घेऊन जाऊ आपण बरोबर. निवडणुकीचं युद्ध च्या रणांगणात उतरत असताना 84 वर्षाच्या आमच्या नृत्याला तुतारी हातात देऊन शुभसंकेत निवडणूक आयोगाने दिलेत. अहंकाराच्या विरोधात, स्वार्थीपणाच्या विरोधात आणि सामान्य लोक या नेत्यांच्या विरोधात लढणार आहे, त्यामुळे सामान्य लोकांसाठी तुतारी हे चिन्ह अतिशय महत्त्वाचं आहे. तुतारी ही प्रत्येक मराठी माणसाच्या मनात एका आदराच्या स्थानी आहे आणि त्यामुळे मला वाटतं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे, खूप सकारात्मक बाब आहे. राष्ट्रवादीत झालेल्या बंडानंतर पक्षाचं नाव घड्याळ चिन्ह गमावलेल्या शरद पवारांना आता नवीन शस्त्र मिळालंय. निवडणूक आयोगानं लोकसभा निवडणुकीत शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस या नव्या पक्षाला तुतारी चिन्ह दिलंय. आता दिवसभर अरे कुठे गेला एक तुतारीवाला, घ्या आणि फिरू आता आपल्या बरोबर सगळीकडे. खरंच सांगते, लोकांना कळू तर द्या आपलं चिन्ह काय, रोज घेऊन जाऊ आपण बरोबर. नवीन चिन्ह आहे, नवीन पक्ष आहे. आमच्या वडिलांनी पक्ष स्थापन केला तो हिसकावून घेतला. आता त्यांच्यावर मी काही कुणावर टीका करायला आले नाही. माझं म्हणणं आहे, माझ्या वडिलांचं तुम्ही हिसकून घेतलं, काही काळजी नाही हो. मुलगीला कशाला शिकवलं, जरी माझ्या वडिलांचं काही काढून घेतलं ना तर पुन्हा एकदा शून्यातून उभं करीन आणि माझ्या वडिलांच्या पायात जाऊन ठेवीन, ही माझी सेवा. आता यापुढे शरद पवारांच्या पक्षाच्या सभेची सुरुवात तुतारीने होईल हे निश्चित. शरद पवारांसोबत असलेले आक्रमक आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या नव्या तुतारी चिन्हाचं यमक जुळवत गद्दारांना पराभूत करण्याचं आवाहन केलंय. आम्हाला आनंद आहे की तुतारी हे वाद्य आक्रमक सेना जेव्हा युद्धाला निघते तेव्हा तुतारी वाजवली जाते आणि आपण जिंकल्यानंतर जेव्हा पाहुणा जेव्हा ते युद्धे परत येतात तेव्हाही तुतारी वाजवली जाते. आम्ही माझ्या अंदाजाने संकेत समजतो की निवडणुकीचं युद्धच्या रणांगणात उतरत असताना 84 वर्षाच्या आमच्या नृत्याला तुतारी हातात देऊन शुभसंकेत निवडणूक आयोगाने दिलेत. या लढाईत तुतारी वाजलेली आहे. तुतारी हे नवं चिन्ह मिळाल्यानंतर पक्षाने एक्स पोस्ट करत कार्यकर्त्यांमध्ये तुतारीचा इतिहासाशी नातं सांगत त्यांचा आत्मविश्वास वाढवलाय. एक तुतारी द्याम जाणुनी फुंकून जी मी स्वप्राणाने, भेदून टाकीन सारी गगने दीर्घजीच्या या किंकाळीने, अशी तुतारी द्याम जाणुनी. महाराष्ट्राच्या इतिहासात छत्रपती शिवरायांच्या शौर्याने ज्या तुतारीने दिल्लीच्या तख्ताच्याही कांठळ्या वसवल्या होत्या तीच तुतारी आज निवडणूक चिन्ह म्हणून निश्चित होणं ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्यासाठी गौरवास्पद बाब आहे. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांनी आदरणीय खासदार शरदचंद्र पवार साहेबांच्या साथीने दिल्लीच्या तख्ताला हादरवून सोडण्यासाठी हीच तुतारी पुन्हा एकदा रणशिंग फुंकण्यासाठी सज्ज आहे. आता निवडणुकांपूर्वी तुतारी वाजवून मशाल हातात घेऊन महायुतीचा पराभव करू असं रोहित पवार सांगतायत. 99 जेव्हा राष्ट्रवादी निर्माण झाली होती तेव्हा पवार साहेबच चेहरा अशा पद्धतीने आपण लोकांपर्यंत पोहोचलो होतो. चिन्ह नवीन होतं पण लोकांनी ते स्वीकारलं पवार साहेबांकडे बघून आणि आता चिन्ह जे मिळालेलं आहे ते फार महत्त्वपूर्ण चिन्ह आहे. कुठल्याही लढाईच्या पूर्वी आपण जर पूर्वी बघितलं असेल तर तुतारी पहिली वाजवली जाते आणि हा जो लढा आहे तो अहंकाराच्या विरोधात, स्वार्थीपणाच्या विरोधात आणि सामान्य लोक या नेत्यांच्या विरोधात लढणार आहे, त्यामुळे सामान्य लोकांसाठी तुतारी हे चिन्ह अतिशय महत्त्वाचं आहे. त्यामुळे मशाल हातामध्ये घेऊन तुतारी वाजून आता लढायचं आणि जिंकायचं सुद्धा. महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचं चिन्ह असणारी तुतारी मिळणं ही सकारात्मक बाब असल्याचं खासदार अमोल कोल्हेंनी सांगितलं. हे चिन्ह म्हणजे कारण तुतारी ही महाराष्ट्राच्या जनमानसामध्ये फार आधीपासून एक आदराचं अभिमानाचं स्थान या तुतारीला, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांचा जो जाज्वल्य इतिहास आहे या इतिहासाबरोबर
तुतारी ही प्रत्येक मराठी माणसाच्या मनात एका आदराच्या स्थानी आहे आणि त्यामुळे मला वाटतं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे, खूप सकारात्मक बाब आहे. तर तुतारी नेहमीच वाजत असते, यापुढेही वाजत राहील अशी प्रतिक्रिया छत्रपती शाहू महाराजांनी दिली आहे. तुतारी कायमच वाजत असते सगळ्या कार्यक्रमांमध्ये, सगळीकडे चांगल्या वेळेस, चांगल्या इव्हेंटच्या वेळेस तुतारी असते. आता महायुतीचा ढोल वाजवणार असा विश्वास शरद पवारांचे सहकारी काँग्रेस नेतेही व्यक्त करतायत. वाजवण्यासाठीच घेतली आहे. आता आमच्याकडे यांना वाजवण्याच्या पलीकडे काय शिल्लक, हे वाईट काय करू शकतात? आता सत्ताधारी त्यापेक्षा अधिक काही वाईट करतील असं मला वाटत नाही. आणि तुतारी असेल, मशाल असेल, तुतारी वाजवून मशाल पेटवायची आणि यांना या राज्यातून हाकलून लावायचा हा निर्धार करूनच तुतारी कदाचित शरद पवार साहेबांनी घेतली. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला तुतारी चिन्ह मिळाल्यानंतर भाजपाचे खासदार सुजय विखेंनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे. पण शेवटी निवडणूक आयोगाचा निर्णय होता, निवडणूक आयोगाने चिन्ह वाटप केलेलं आहे. अजूनही दुसऱ्या चिन्हांवर आक्षेप घेतले गेले आहेत, मशाल चिन्हावर आक्षेप चालू आहे. तर निवडणूक लागल्यानंतर कोणाला काय चिन्ह मिळतं हे तर सिद्ध होणारच आहे. जोपर्यंत अंतिम चिन्ह होत नाही, जोपर्यंत बॅलेटवर ते चिन्ह पडत नाही, तोपर्यंत चिन्हावर चर्चा करण्यात मला वाटतं काही मजा नाही. स्वतःच्या मनगटावरती घड्याळ शाबूत ठेवणाऱ्या अजित पवारांनी प्रतिक्रिया देण्याचं टाळलंय. तर आता चिन्ह मिळालंय, पुढे काय होईल ते पाहावं लागेल असं हसन मुश्रीफ म्हणताय. निवडणूक आयोगानं चिन्ह आम्हाला दिलेलं आहे, त्यांना सुप्रीम कोर्टानं सांगितलं की 3 दिवसात चिन्ह मागा, त्यांनी मागितलेलं आहे. आता त्यांना चिन्ह मिळालेलं आहे, आता काय व्हायला ही जनता ठरवेल ना येणाऱ्या निवडणुकीमध्ये. आता ते बघा, राजकारणामध्ये हे सगळे होत राहणार, कुठे कौल हा जनतेचा आहे, जनतेने ठरवायचा आहे काय करायचं. तर तुतारी मतदारांपर्यंत पोहोचवायला वेळ लागेल असं भाकीत छगन भुजबळ यांनी वर्तवलं आहे. सामान्य जनतेपर्यंत या चिन्हाचा आवाज लवकर पोहोचणार नाही अशी टीका मंत्री अनिल पाटील यांनी केली आहे. शरद पवार साहेब म्हणजे घड्याळ, तिथे अडचण होते. एक काळ असं झाला 99 सालामध्ये जी निवडणूक झाली, 99-2000 ची, त्यावेळेला जवळ 25-30% जास्त मतं जी आहेत ही त्यावेळेला हाताला गेली. आणि ज्या लोक आम्ही विचारायचो तुम्हाला, तुम्ही कुणाला मत दिलं, आम्ही शरद पवार साहेबांना मत दिलं, हाताला मत दिलं. परंतु त्यावेळेला काँग्रेसच्या बाहेर होते आणि घड्याळ झाली चालेल ते होतं, पण आता तेवढं मला नाही वाटत होईल म्हणून. तुतारीचं महत्त्व आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे. तुतारी ही केवळ फक्त आता स्टेजवरच्या मान्यवरांचं स्वागत करण्यापुरतीच वाजवली जाणार आहे. आम जनतेला या चिन्हाचा आवाज काही लवकर पोहोचणार नाही, त्याच्यामुळे ही स्वागत करण्यापुरती स्टेजवरच्या काही मान्यवरांपुरती मर्यादित असेल. मशाल आणि तुतारी हातात घेऊन महायुतीला मात देण्याचा संकल्प मविया नेते व्यक्त करताना दिसतात. मात्र शिवसेनेच्या मशाल चिन्हावरती समता पार्टीने दावा केलाय. आधी मशाल चिन्ह समता पार्टीकडे होतं, ते परत मिळावं अशी मागणी त्यांनी निवडणूक आयोगाला पत्राद्वारे केली आहे. त्यामुळे तुतारीला मशालीची साथ मिळेल का हा प्रश्न आहे. आज ज्या पद्धतीने शरद पवारांचा पक्ष फोडण्यात आलेला आहे, जे आमदार अजित पवारांसोबत गेले पवारांची साथ सोडून, तरी सुद्धा आज पक्षाचा जो तळागाळातला कार्यकर्ता आहे हा शरद पवारांसोबत पाहायला मिळतोय. आणि पक्ष ज्या पद्धतीने फोडण्यात आला आहे त्यावरून सुद्धा सामान्य जनतेची सहानुभूती सुद्धा पवारांसोबत पाहायला मिळतोय. त्यामुळे काँग्रेसचा हात आणि त्या एका हातात मशाल आणि दुसऱ्या हातात तुतारी असं घेत घेत ही लढाई महाविकास आघाडी महायुती विरुद्ध लढणार आहे. मशाल साथीला असो वा नसो, शरद पवारांची राष्ट्रवादी आता निवडणूक प्रचारात तुतारी फुंकून उतरणार हे स्पष्ट झालंय. घड्याळात वेळ झाली तुतारी फुंकण्याची. तुतारी चिन्ह मिळाल्यानंतर शरद पवारांचं पहिलं शक्तीप्रदर्शन शनिवारी रायगडावरती होणार आहे. आता या कार्यक्रमात शरद पवार छत्रपती शिवरायांचा आशीर्वाद घेत लोकसभेच्या रणधुमाळीची तुतारी फुंकतील. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई.